ग्रामीण भागातील गरीब नागरिक शहरात आल्यानंतर ते उपाशी राहू नये यासाठी राज्य सरकारने शिवथाळी भोजन सुरू केले. मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवथाळी केंद्रातील भयान वास्तव समोर आले आहे. या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जाते ती जेवण झाल्यानंतर शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याची किळसवाणा प्रकार एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आला आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. विशेष म्हणजे ही शिवथाळी भोजन केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलेची असल्याची माहिती आहे. त्यामुळे सरकारच्या हेतूला हरताळ फसले जात आहे. अशा प्रकारे गलिच्छ जागेवर भांडे धुवून त्याच थाळीत पुन्हा भोजन देत असल्याने एका प्रकारे गरिबांची थट्टाच उडविला जात आहे. आता या शिवथाळी केंद्र चालकांवर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.